बोगनळे येथील हरसिद्धनाथ नगरात शाळा खोली पाया खुदाई शुभारंभ मंत्री शशिकला चोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. 12 लाखांचा निधी मंजूर. कोगनोळी हलसिद्धनाथ नगरात शाळा खोलीचा पाया खुदाई शुभारंभ. 12 लाख रुपयांचा निधी मंजूर. कोगनोळी येथील हलसिद्धनाथ नगरातील उच्च प्राथमिक सरकारी मराठी मुलांची शाळा कोगनोळी या ठिकाणी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून शाळा खोली इमारतीचा पाया खुदाई शुभारंभ SDMC अध्यक्ष नवलाप्पा गोरडे यांच्या हस्ते व मंत्री शशिकला चोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुदळ मारून करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रीतम शिंत्रे यांनी केले तर महिलांच्या ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, या भागात विकास कामासाठी करोडो रुपयांचा निधी आलेला असून मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यांचे दर्जेदार काम होण्यासाठी पालक शिक्षक वृंद व कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भीमनगर मध्ये 17 लाखाचा एक लहान बाळांच्या साठी माझ्याच खात्यातून अंगणवाडीचा बिल्डिंग आज उद्घाटन केलं. आपल्या अंगणवाडीतून शाळेला येणारे मुलं हे शिक्षण देखील फार महत्वाचं असतं आणि ग्रामीण भागामध्ये चांगलं शिक्षण मिळावं आणि त्याला सरकारकडून अनेक योजना आज सरकारकडून जे कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये देखील फार जुन्या. या प्रसंगी पवन पाटील कुमार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदैवच अण्णा सुदेत वहिनी सुदेत सत्ता नसताना देखील अत्यंत कृतीशील असं काम करत त्या संपूर्ण भागाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यांनी सत्ता नसताना देखील ग्राम स्वच्छता अभियान अमूलसारख्या योजना हायस्कूलच्या मुलांना स्कॉलरशिप अशा चौफेर दृष्टिकोनातून विकासाची घोडदौड चालू केली व ते परत कधी पाठिंबा फिरून बघितलेच नाही. त्यांना सुरुवातीला तुमचा आशीर्वाद असून देखील 2008 अपयश आलं तरी त्यांनी न खचता आपल्या सरकारकडून बरीचशा भरीव योजना या भागात आणल्या व त्या पूर्णत्वाला नेल्या. अण्णा वहिनी दिल्लीतून कामं असू देत असं चौफेर त्यांनी काम करत करत खरं पाहिलं तर महिला बालकल्याण खातं हेच सर्वश्रेष्ठ खातं आहे असं त्यांनी सिद्ध केलं. यावेळी शिवगोंडा पाटील संजय देशपांडे मारुती पुणेकर सचिन निकम मोहन विटे यव्वान कांबळे आनंद हंचिनाळे सुनील माने कुमार भटकर नामदेव यादव यांच्यासह अन्य मान्यवर भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.